विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल्स हा पॉइंट आपण बघितला होता. आजच्या तासामध्ये आपण अल्जेब्रा मधला पॉलिनोमियल या टॉपिकचा रिमाइंडर थेरम बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा थेरम आहे, ज्यामध्ये आपल्याला एका पॉलिनोमियलला दुसरा पॉलिनोमियलने डिवाइड कसं करायचे ते आपल्याला माहिती आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपण बघितलेली, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायची. आणि दोन्ही मेथड वापरल्यानंतर व्हॅल्यू ऑफ डिव्हिजन ही सुद्धा, व्हॅल्यू ऑफ डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल ही सुद्धा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. आणि दोन इक्वेशन कम्पेअर करायचे, तर दोन्ही इक्वेशनचा रिमाइंडर सेम येणार आहे. कसं येतं काय येतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचं कुठलंही प्रूफ आपल्याला दिलेलं नाही. कदाचित ते पुढच्या वर्षी याचं प्रूफ असेल, तोपर्यंत स्टेटमेंट लक्षात ठेवा. बघा रिमाइंडर थेरम मध्ये काय सांगितलंय. देअर इज अ रिलेशन बिटवीन व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स फॉर एक्स इक्वल टू मायनस ए इंटू वन, म्हणजे एक्स इक्वल टू मायनस ए, दॅट इज पी ऑफ मायनस ए अँड रिमाइंडर व्हेन पी ऑफ एक्स इज डिवाइडेड बाय एक्स प्लस ए. बघा काय सांगितलंय, कशा कशाचं रिलेशन, पी ऑफ एक्स आणि रिमाइंडरचं रिलेशन कशा कशाचं आहे. पी ऑफ एक्स म्हणजे ज्याला आपल्याला भाग द्यायचा आहे त्या पॉलिनोमियलचा आणि येणाऱ्या रिमाइंडरचं रिलेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर एक्स इक्वल टू मायनस ए असेल, म्हणजे पी ऑफ मायनस ए असेल, तर रिमाइंडर व्हेन पी ऑफ एक्स इज डिवाइडेड बाय एक्स प्लस ए, तर ह्याच्या ऑपोजिट साईनचा वापर करून आपण त्याला डिवाइड करणार आहे. एक्झाम्पल मधूनच आपल्याला ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजेल. एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ. एक्झाम्पल आपल्याला मागच्या वर्षी आपण पॉलिनोमियल या टॉपिकमध्ये ज्या पद्धतीने डिवायडंट इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर ही मेथड वापरली होती, ती मेथड पहिल्यांदा बघायची आहे. त्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. हेच एक्झाम्पल बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. आणि त्यानंतर काल आपण बघितलेलं व्हॅल्यू ऑफ डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल्स किंवा व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल्स जी कन्सेप्ट होती, त्यानुसार सुद्धा त्याची व्हॅल्यू काय येते ते चेक करायचंय. त्या दोघांची व्हॅल्यू एक जर आली, समजा हा भागाकार, दोन्ही भागाकार आहे या ठिकाणी, रिमाइंडर जे काही येईल ते आणि पुढे व्हॅल्यू ठेवल्यानंतर पी ऑफ एक्स काय येणार आहे ते जर इक्वल आलं, तर फ्रॉम इक्वेशन वन अँड टू आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी रिमाइंडर थेरम या स्टेटमेंटनुसार आपल्याला प्रूव्ह करता आलेला आहे. बघा काय सांगितलंय, डिवाइड पी ऑफ एक्स इक्वल टू फोर एक्स स्क्वायर मायनस एक्स प्लस टू बाय एक्स प्लस वन. सरळ सरळ या ठिकाणी एक्स प्लस ए म्हणजे कम्पेअर केलं तर आहे एक्स प्लस वन. डिवाइडेड इक्वल टू फोर एक्स स्क्वायर मायनस एक्स प्लस टू अँड डिवायझर इक्वल टू एक्स प्लस वन, हे आपण या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. पहिल्यांदा फोर एक्स स्क्वेअरला डिवाइड करायचं, आपल्याला मेथड माहिती आहे. यावर्षी सुद्धा आपण तसे एक्झाम्पल सुरुवातीला बघितलेले होते. फोर एक्स स्क्वेअरला डिवाइड एक्स ने करायचे, म्हणजे या ठिकाणी फोर एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स, एक्स स्क्वेअर मधला एक एक्स कॅन्सल होईल, इथला एक्स कॅन्सल होईल, म्हणजे भाग बसेल फोर एक्सचा. फोर एक्स इंटू एक्स फोर एक्स स्क्वेअर प्लस फॉर्म्युल्यामधलं मायनस प्लस इंटू प्लस अँड मायनस कॅन्सल, ते झिरो लिहा किंवा गरज येईल. फोर एक्स इंटू वन प्लस फोर एक्स, प्लस फोरचं इथे मायनस साईन होईल, मायनस फोर मायनस वन मायनस फाईव्ह एक्स, समोरचे टू प्लस टू ॲज इट इज, परत मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह इंटू एक्स मायनस फाईव्ह एक्स, मायनस मायनस प्लस गेट कॅन्सल, मायनस फाईव्ह इंटू प्लस वन म्हणजेच मायनस फाईव्ह, फॉर्म्युल्यातलं मायनस चेंज होईल, मायनस मायनस प्लस फाईव्ह प्लस टू या ठिकाणी सेवन. देअरफोर क्वेश्चन इक्वल टू फोर एक्स मायनस फाईव्ह अँड रिमाइंडर इक्वल टू प्लस सेवन. समजा याला इक्वेशन नंबर वन दिलं, ह्या रिमाइंडरला इक्वेशन वन दिलं, म्हणजेच सेवनला इक्वेशन नंबर वन दिलं, तर हेच इक्वेशन आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सोडवायचे आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड काय सांगितलेली आहे, बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड कोएफिशियंट फॉर्म ऑफ पी ऑफ एक्स, बघा फोर मायनस वन अँड टू, म्हणून इथं लिहिलं कोएफिशियंट फॉर्म ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू फोर मायनस वन टू, डिवायडर या ठिकाणी लिहिलं एक्स प्लस वन. आपल्याला माहिती आहे सिंथेटिक डिव्हिजनमध्ये आपण काय करतो,
ज्या डिवाइजर ने आपल्याला भाग द्यायचा आहे, समजा इथे प्लस वन आहे त्याचं अपोजिट साइन वापरतो, म्हणजे अपोजिट ऑफ वन वापरतो। या ठिकाणी वन चा अपोजिट मायनस वन असेल, म्हणजे ज्या मायनस वन ने आपल्याला या कोएफिशियंटला म्हणजे या ठिकाणी फोर मायनस वन टू त्याला आपल्याला डिवाइड करायचं। हे फोर या ठिकाणी एज इट इज येतील, फोर इंटू मायनस वन मायनस फोर, मायनस फोर मायनस वन मायनस फाईव्ह, ॲडिशन होईल मायनस फाईव्ह मायनस मायनस प्लस फाईव्ह इंटू वन फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस टू या ठिकाणी आलं प्लस सेव्ह। हे काय असेल सेवन, सेवन असेल रिमाइंडर, आणि फोर एक्स मायनस फाईव्ह हा असेल क्वेश्चन। बघा दोन्ही मेथडने जर बघितलं तर फोर एक्स मायनस फाईव्ह हा क्वेश्चन आलाय, तर सेवन हा रिमाइंडर आलेला आहे। याला इक्वेशन नंबर याला किंवा याला इक्वेशन नंबर वन जर लिहिलं तुम्ही, तर आता आपल्याला पुढे त्याची व्हॅल्यू पुटअप करून सोडवायचं आहे। तोपर्यंत हे व्यवस्थित लिहून घ्या, दोन मिनिटांमध्ये लगेच आपण व्हॅल्यू पुटअप करून इक्वेशन वन अँड टू हे इक्वल येतात का हे आपल्याला तपासायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आधी सांगितलं होतं इक्वेशन वन आणि टू कम्पेअर करायचं, आपल्याला इक्वेशन टू कडे जायचं, त्यासाठी काय सांगितले, नाऊ वी विल फाइंड रिलेशन बिटवीन रिमाइंडर अँड व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल एज फॉलोज। त्यासाठी आपल्याला एक्स इक्वल टू मायनस वन ही जी व्हॅल्यू आहे ही या डिवायडंट पॉलिनॉमियल मध्ये ठेवायची, म्हणजेच फोर एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस टू या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स इक्वल टू मायनस वन ठेवायचं, जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे मायनस वन पुट करायचं। Therefore, p of x equal to 4x square minus x plus 2. Therefore, p of minus 1 equal to 4 into minus 1 square minus in bracket minus 1 plus 2. 4 as it is, 1 square minus 1 square, 1 minus minus plus 1 plus 2. 4 ones are 4 plus 2 plus 1 is 3, therefore 4 plus 3 equal to 7, p of minus 1 equal to 7. Hela jar equation number 2 dilo, mhanje sangitlo hoto tumhala equation 1 ani equation 2 aplyala compare karayche, mhanje she jhali value of polynomial, p of minus 1 equal to 7, mhanje kay aplyala likhta yeto from statement 1 and 2, from 1 and 2 the remainder p of x when p of x equal to samjha ithle equation he jar vaprayche asel tar 4x square minus x plus 2 is divided by x plus a, म्हणजे या ठिकाणी x plus 1 डायरेक्टली जर लिहिलं तर x plus 1 and value of polynomial x equal to minus 1 हे जर व्हॅल्यू घेऊन त्याचं इक्वेशन येणार असेल किंवा ते दोन्ही जर कम्पेअर केलं आपण वन अँड टू नुसार तर ते कसं येतं बोथ आर इक्वल। ते इक्वल आहेत म्हणजेच काय हेन्स वी गेट प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टी कोणती असेल तर ती प्रॉपर्टी किंवा तो थेरम जो असणार आहे त्याचं नाव आहे रिमाइंडर थेरम। आता ते रिमाइंडर थेरम नेमकं काय आहे स्टेटमेंट सुरुवातीला दिलं होतं परत एकदा देतो, एक एवढं पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या इक्वेशन टू आणि त्या बोथ आर इक्वल पर्यंतचा राहिलेला भाग जो आहे तो तुम्हाला हे लिहून घेणं झालं की लगेच लिहून देत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन वन अँड टू इक्वल आहेत, म्हणून आपण प्रॉपर्टी लिहिली की पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज डिवायडेड बाय एक्स प्लस ए देन रिमाइंडर पी ऑफ मायनस ए मीन्स इज सेम ॲज द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स। बघा या ठिकाणी रिमाइंडर आलं होतं सेवन, p of minus 1 आलं होतं 7, म्हणून LHS RHS सेम आहे, म्हणजे तिथे इज सेम ॲज व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p of x फॉर x इक्वल टू मायनस ए, कारण इथे मायनस 1 वापरले, दिलेलं होतं आपल्याला x प्लस 1,
त्याच्या ऑपोजिट साइड ने वापरले म्हणजे -1 वापरले म्हणजे ते असणार x -a. आणि ही जी प्रॉपर्टी आहे किंवा जो थेरम आहे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत रिमाइंडर थेरम. तुम्हाला हा रिमाइंडर थेरम युक्लिड्स डिव्हिजन लेमा यानुसार सुद्धा प्रूव्ह करता येतो. जो बुक मध्ये आपल्याला सॉल्व करून दिलेला आहे यानुसार आपल्याला काही एग्जांपल सुद्धा घ्यायचे आहेत. म्हणजे रिमाइंडर थेरम वापरायचा आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची आहे आणि आपण आतापर्यंत जी डिव्हिजन प्रोसेस बघत होतो त्यानुसार सुद्धा आपल्याला हे सॉल्व करता येतं. ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण इथेच थांबू. काही अडचणी असतील तर त्या अडचणी मला व्हॉट्सअपवरती विचारायच्या आहेत.